नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, टोमॅटो, हरभरा, तूर आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयाबीन आणि सोयातेलच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली होती. सोयाबीनचे वायदे आज $12.42 प्रतिबुशेल्सवर होते, तर सोयातेल 46 सेंट प्रतिपाऊंड आणि सोयाबीन $372 प्रतिटनांवर पोहोचले होते. देशात मात्र सोयाबीन 4,100 ते 4,500 रुपयांची पातळी सोडताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात सतत चढउतार दिसून येत आहेत. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. टोमॅटोचा बाजार मागील काही आठवड्यांपासून दबावातच आहे. लागवडी एकाच वेळी तोडणीला आल्या आणि बाजारात आवक वाढत असल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे. टोमॅटोचा भाव काही बाजारांमध्ये अगदी 500 रुपये प्रति क्विंटल पासून सुरू होत आहे, तर देशातील बाजारांमध्ये सरासरी पातळी 900 ते 1,100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. टोमॅटो बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे दिसू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. हरभऱ्याचा भाव देशातील बाजारांमध्ये टिकून आहे. सध्या मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने हरभऱ्याच्या भावात पुन्हा एकदा सुधारणा दिसून आली आहे. हरभऱ्याचा भाव मागील 2 आठवड्यांमध्ये पुन्हा 300 रुपयांनी सुधारला. सध्या अनेक बाजारांमध्ये हरभरा 6,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे, तर सरासरी भावपाती सध्या 5,700 ते 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. हरभऱ्याची ही भावपाती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. तुरीची भावपाती मागील काही आठवड्यांपासून टिकून आहे. तुरीला उठाव मिळत असल्याने भावाला आधार आहे. काही आठवड्यांपूर्वी तुरीच्या भावात आलेली काहीशी नरमाई दूर झाल्याचे दिसत आहे. देशभरातील बाजारातील सरासरी भाव 10,000 ते 11,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच तुरीच्या भावातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. मक्याचा बाजार मागील 2 महिन्यांपासून एकाच भाव पातळीच्या दरम्यान दिसत आहेत. देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. पोल्ट्री इथेनॉल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केली जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. मक्याला 2,100 ते 2,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही आठवडे दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा.